राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय व्हायरल चेक करताना कोणत्याही व्यावसायिकांनी अँटीजेन टेस्ट केला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला देशात राज्यात कोरोना महामारीची दुसरी लाट आलेली आहे सध्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आलेला आहे मुंबई पुणे नाशिक नगर नागपूर या ठिकाणी सध्या आरोग्य यंत्रणा कोलमडलेली पाहायला मिळते या अनुषंगानं राज्य सरकारनं काही निर्बंध घालून लॉकडाऊन केला आहे यामध्ये किराणा बेकरी फळ विक्रेते रस्त्यावरील खाद्यपदार्थ विकणारे इंडस्ट्रीय इस्टेटमधील काही व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली प्रत्येक व्यावसायिकाला अँटीजेन टेस्ट करण्याचं बंधनकारक करण्यात आलं असून आज शहरातील व्यावसायिकांकडं रियालिटी चेक केला असता भाजीवाले फळवाले हॉटेल व्यावसायिक कोणीही मास्क घातलेला होता तर कोणी मास्क घातला नव्हता कॅमेरा बघितल्यावर काहींनी निम्मा मास्क घातला विचारला असता तुमची अँटीजेन टेस्ट केली आहे का तर कुठली टेस्ट ही मला माहीत नाही असे प्रकार भाजीवाले बोलत आहेत त्यामुळे शहरातील या प्रकारामुळे शहरामध्ये खळबळ माजली असून प्रत्येक नागरिकांनी आता जबाबदारीनं वागण्याची सध्या गरज आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी माझं शहर माझं गाव कोरोनामुक्त झालं पाहिजे असा निर्धार शहरवासियांनी आणि गावकऱ्यांनी केला पाहिजे जे, जे नागरिक बेजबाबदारपणे वागतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे कोरोना महामारी संकट मोठा आहे आपल्याला जीव वाचला तर आपलं कुटुंब वाचेल प्रत्येकानं या महामारीपासून दूर राहिलं पाहिजे आणि प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे असंही पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे नगरपालिकेचा कोणताही कर्मचारी अधिकारी दिसून आला नाही तर सगळा ताण हा पोलीस यंत्रणेवर पाहायला मिळाला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी